अकोल्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध मागण्यांकरिता मोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री भारत सरकार माननीय नामदार रामदासजी आठवले यांचे आदेशान्वये अकोला महानगरचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांच्या नेतृत्वात अकोला शहरातल्या वाशिम बायपास येथून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध मागण्यांकरिता मोर्चा काढण्यात आला. यात भूमिहीनांना 5 एकर जमीन मिळावी, मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरण्यात यावा, 2019 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना मान्यता देण्यात यावी, रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्ट्या अधिकृत कराव्या, पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात यावे, गरजूंना घरकुल देण्यात यावे, शैक्षणिक पात्रता वाढवावी व शिक्षण मोफत करावे, उन्हाळी 2022 परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या, या अशा अनेक मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे. दिनांक 23 तारखेला जो राज्यस्तरीय पुण्यामध्ये जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शनाचं ठरवलेलं आहे आणि त्या जो मागण्या दिलेल्या आहेत मनोज धुळे मनोज अढाव जो औरंगाबादमध्ये त्याची जो निरखून हत्या करण्यात आली त्या आरोप्यांना फास्ट कोर्टमध्ये चालवून त्यांची त्यांना फाशी शिक्षा होण्याकरिता आज रोजी आपण हे सर्व महाराष्ट्रभर मोर्चे काढत आहेत. आणि जो 1 तारखेला माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना जो अल्टिमेट दिलं होतं की सर्व भोंगे मस्जिदवरचे और मंदिरचे काढा तसं न करून सर्व धर्मांच्या धर्मस्थळावरचे भोंगे कायम राहिले पाहिजेत ह्या मागणीसाठी आम्ही सर्व महाराष्ट्रभर साहेबाच्या अध्यक्षाखाली मोर्चा काढलेला आहे. आणखीन मुद्दा की गेल्या अनेक वर्षापासून जो घरकुलचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे ते प्रश्न शासनाने निकाली काढला पाहिजे, प्रत्येकाला घर दिलं पाहिजे. आणि जो गायरान जमीन आहे गेल्या अनेक वर्षापासून जे लोक वाहतात त्यांच्या शासनाने त्यांच्या पट्ट्या ते नावावर सातबारा करण्यात यावे हे एक मुख्य मागणी आहे. आणि झोपडपट्टी जो मुंबईमध्ये जो झोपडपट्ट्या आहेत त्यांना स्थायी घरकुल मिळालं पाहिजे. रेल्वेमध्ये जो रेल्वे शासनाची जो जागा आहे त्याच्यामध्ये जी झोपडपट्टी गेल्या अनेक वर्षापासून आता केंद्र सरकारनं ते पण त्यांना झोपडपट्टी देण्यात यावी ह्या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कलेक्टर ऑफिसवर इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे. SBN मराठी दीपक गवई अकोला.